कोरोनामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर होताच अनेक ठिकाणच्या औद्योगिक वसाहतीतून आपल्या गावाकडे निघालेल्या परप्रांतीय हातमजुरांपैकी 302 लोकांना इगतपुरी येथे एकलव्य इंग्लिश मीडियम निवासी शाळेत मागील महिन्यात व्यवस्था करण्यात आली होती. राज्य सरकारने त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे आज उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण आणि तहसीलदार अर्चना परगेरे भाकड यांनी त्यांना नाशिक रोडला जाण्यासाठी खासगी बसची व्यवस्था केली. नाशिक रोड येथे त्यांना सोडल्यानंतर भुसावळ येथून त्यांना मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल आदी ठिकाणी घेऊन जाण्यासाठी स्पेशल रेल्वेची व्यवस्था केली असून संध्याकाळी या विशेष रेल्वेने त्यांना आपल्या गावी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार अर्चना पगिरे यांनी दिली आहे. अर्चना पगिरे, तहसीलदार इगतपुरी, या ठिकाणी पिंपरी येथे एकलव्य आश्रमशाळेमध्ये जे आपण निराश्रित आणि स्थलांतरित मजुरांची जे शेल्टर होम तयार केलेले होते त्या ठिकाणी आपण 31 मार्चपासून तर आज 1 मेपर्यंत 302 लोकांची व्यवस्था केली होती. त्यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रातील व्यक्ती होत्या. आपण त्यांना सर्व राहण्याची, त्यानंतर आरोग्य तपासणी, राहण्याची व्यवस्था, 2 टाईम जेवण, चहा, नाश्ता सर्व व्यवस्था केलेली होती. आणि शासनाचं यांना आपल्या मूळ गावी सोडण्याचे जे आदेश प्राप्त झाल्यानंतर आपण त्यांना बसमार्फत आपण वरिष्ठांच्या सूचनेनुसार आपण त्यांना नाशिक येथे पोहोच करत आहोत. तर यातील कोणत्याही व्यक्ती करोना संशयित नाही किंवा तसं कोणतेही लक्षण नाही आणि आपण त्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची दक्षता घेत आहोत. धन्यवाद. गेल्या महिनाभरापासून या निवारा केंद्रात 302 हातमजूर असून त्यात पुरुष 210, महिला 52 आणि मुले 40 ठेवण्यात आले होते. या सर्वांची महिनाभरापासून उत्तम अशी व्यवस्था देखील ठेवण्यात आली होती. रोज त्यांना 2 वेळचा चहा, नाश्ता आणि 2 वेळचे जेवण दिले जात होते. तसेच वेळच्या वेळी त्यांची वैद्यकीय तपासणी करून लसीकरणाचा ज्या मुलांचा शेड्यूल होता अशांना लसीकरण देखील केले. या काळात प्रत्येकासाठी बेडशीट, चादर, टॉवेलची व्यवस्था करण्यात आली. तसेच दैनंदिन लागणारे साहित्य, तेल, कांगवा, साबण, ब्रश इत्यादी मुंडेगाव येथील जिंदाल कंपनीने पुरवले. चहा आणि लहान मुलांच्या दुधासाठी रोज 60 लिटर दूध मागवण्यात आले होते. लहान मुलांना दुधासोबत बिस्किट आणि टोस्ट देखील दिले गेले. या परप्रांतीयांना महिनाभरापूर्वी येथे आणले होते तेव्हा सुरुवातीला विरोध करणाऱ्या गावातील लोकांनीच नंतर मदतीचा हात पुढे केला. या सर्व परप्रांतीयांची त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी व्यवस्था केल्याचे सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसून आला. महिनाभरापासून जेवणासह सर्व व्यवस्था केल्याने त्यांनी महाराष्ट्र शासनासह प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार अर्चना पगिरे यांचे आभार मानले. आता या तुम्ही पण तुम्ही थोडं सरकता का इकडे तुम्ही हां बस 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 थोडं इकडे सर हम लोग फर्स्ट डे था तो फिर यहाँ कोई नहीं था. हम लोग बहुत डर गए थे. फिर उसके बाद यहाँ के जितने भी लोग थे, खासकर ये जो मैडम है, उन्होंने हमारी बहुत हेल्प की, हमारे लिए सब कुछ किया, साबुन दिया, कपड़ा दिया, मतलब सब कुछ हुआ. और अब हम लोग बहुत हैप्पी है कि हम लोग अपने घर जा रहे हैं और हमें ये बसेस दी गई है, ट्रेन से दिया जा रहा है. बहुत हैप्पी हैं और हमें सारी फैसिलिटीज़ भी दी गई थी. और इसके अलावा राजेंद्र कुमार प्रजापति, बहराइच डिस्ट्रिक्ट, बाबागंज, यूपी. आपको कैसा लगा यहाँ? बहुत अच्छा लगा सर. जब रहे यहाँ पे बहुत अच्छा लगा. हमें कुछ इसमें रहा योगदान और सभी लोग अच्छे से हमको रखे. ना खाने में कोई प्रॉब्लम हुई, ना रहने में कोई तकलीफ हुई. मेडिकल का भी सुविधा हमें सब मिला अच्छे से. कोई प्रकार का किसी का कोई प्रॉब्लम नहीं हुआ. सब अच्छे से. ओके. हम लोग मध्य प्रदेश से हैं. हमारी यहाँ अच्छी देखभाल हुई, अच्छी सुरक्षा थी यहाँ पे खाने पीने की. ये है कि हमारे राज्य में हमारे को छोड़ के हमारे घर पर हमारे को छोड़ा जाए. जो साहब लोग हैं, मैडम लोग ने हमारे को छोड़ने का प्रबंध किया है हमारे घर तक. यावेळी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, नायब तहसीलदार दिनेश पाडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाबा देशमुख, डॉक्टर हेमलता देशमुख, गट शिक्षण अधिकारी प्रतिभा बर्डे, विस्तार अधिकारी अहिरे, योगेश गोवर्धने, नगरपालिका विभागाचे हिरामण कोरडे आदी उपस्थित होते. मेल 15 मराठीसाठी सुमित बोधक, इगतपुरी, नाशिक.